आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सिद्धापत्रिका ही सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे, ज्यामुळे मोफत व स्वस्त किमतीत रेशन तर घेता येतेच, याशिवाय राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देखील घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. अशा वेळी रेशन कार्ड मध्ये घरातल्या सर्व सदस्यांची नाव देखील असणे अत्यंत आवश्यक असते. घरात नवीन सदस्य येतात म्हणजे बाळाचा जन्म झाल्यास किंवा लग्नानंतर कुटुंबात नवीन सदस्य आल्यास म्हणजे कुटुंबात सून आल्यास त्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवणे म्हणजे नाव टाकणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वी हे काम करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या कितीतरी चक्रा माराव्या लागत होत्या, म्हणजे कितीतरी हेलपाटे मारावे लागत होते. यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही पण वाया जात होत. मात्र आता अशातच एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागणार नाही. पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे कितीतरी हेलपाटे मारावे लागत होते. त्याशिवाय रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटांना पैसे दिल्याशिवाय कार्ड मिळत नव्हते. अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटाचा सुळसुळाट वाढला होता. त्यात अनेक कर्मचारी देखील सामील होते. त्यामुळे नागरिकांची रेशन कार्ड काढण्यासाठी मोठी आर्थिक पिळवणूक होत होती. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक चांगला व दिलासादायक निर्णय अलीकडेच घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्ड धारकांना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या सर्व सिद्धापत्रिका धारकांना आता ऑनलाईन सेवेद्वारे ई सिद्धापत्रिका सुविधा म्हणजेच ई रेशन कार्ड सुविधा मोफत देण्यात येणार आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या 4 महिन्यामध्ये जवळपास 7,557 लोकांनी या ई रेशन कार्ड सेवेचा लाभ घेतला आहे. पुण्यातील नव्याने रेशन कार्ड काढणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाईन अर्थात ई रेशन कार्ड घ्यावे लागत आहे. यासाठी संकेतस्थळावरून अर्थात वेबसाईट वरून किंवा रेशन दुकानातून तसेच विभागीय कार्यालयांमध्ये QR कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिद्धापत्रिकेसाठी अर्ज पूर्ण होतो. त्यानंतर हा अर्ज पडताळणीसाठी म्हणजे व्हेरिफिकेशन साठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे जातो व त्याला मान्यता दिली जाते. फक्त 20 दिवसात रेशन कार्ड. अर्जदार हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा किंवा अंत्योदय अन्न योजनेतील असल्यास त्यासाठी अन्न पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच कुटुंबाचे सर्वेक्षण करावे लागते. त्यामुळे फक्त 20 दिवसांमध्ये रेशन कार्ड उपलब्ध होते. तसेच शुभ्र म्हणजे पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वी 7 दिवस लागायचे, आता देखील याच मुदतीमध्ये रेशन कार्ड मिळते. रेशन कार्डला मान्यता मिळाल्यानंतर ते तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करता येते, असे अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य शासनाने ऑनलाईन ई सिद्धापत्रिका म्हणजे ई रेशन कार्डची सुविधा 17 मे पासून उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार एकट्या पुणे शहरात 11 सप्टेंबर पर्यंत 7,557 जणांनी ई रेशन कार्ड काढले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.